दिन 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 ता दुंदू दीचा नादा दमी अंबराचा मंदिराचा मंद वाजे तनई जय जय बोला कोटी कोटी कंठानी भारताचा भविष्याचा पहाटेचा समई संपली प्रभात आला रे प्रभात रवि उदया तिमिराची रजनी गेली रे गेली गया उदयित शत किरणा सामर्थ्याला कारुण्याची कातरे या भूमीला आकाशाचे आशीर्वाद लाभावे पौरुषाला विक्रमाचे वैभवाचे हातने प्रार्थना शत किरणा सुजळित जन हृदया प्रभात आला रे प्रभात रवि उदया तिमिराची रजनी देवी रे देवी दया उदळित शत किरणा Bye.
काही बोलता नाही, काही समजता नाही. आता हा डॉक्टर बाबू सांगितला तसा पहिलेच्या काळात आहे काही पण आमच्या अडचण हेच आहे बाबू की पहिले होता की एवढं आम्हाला इकडे जावायला तिकडे जावायला कोण बोलत नव्हतं येत नव्हतं. परंतु आता आमच्या लोक थोडं शिक्षित आहोत, थोडं जागृत होत आहोत. तर शिक्षण मध्ये आता तुम्ही बनल्या शिक्षण एवढं आमच्या दौरभट्टी केंद्र शाळेचे शिक्षक आहात आपण आणि हे ग्रॅज्युएट साहेब आले. तर शिक्षणाकडे तुम्ही लक्षात द्या ना आमच्या पोराबाळाने आम्हालाही लक्ष द्यावं लागतं आणि पोरांना शिकवलं पाहिजे आणि आमच्या खेडापाड्यातल्या लोक जागृत व्हायला पाहिजे. एवढ्या बोलून माझ्या शिक्षण परिषद नाही म्हणता येणार हिला, कारण शिक्षकांसोबत गावातले सगळे माणसं जमा झाले, त्यामुळे त्या अर्थाने हे मेळावा झाला एक चांगला. तुम्हाला सगळ्यांचं मी पहिलेच अभिनंदन करतो. गावातल्या तुम्ही सगळ्यांनी जे स्वागत केलं तिथेच बसल्या बसल्या थोडीशी नजर फिरवली, तुमचे घर इतके सुंदर आहेत, स्वच्छ आहे. कोंबडीचं घर आहे एक सुंदर बनवलंय तुम्ही, त्याला खडीनी सारवलेलं आहे, किनारी घेतलेला आहे, आतमधलं घर एक तेवढं स्वच्छ आहे. एवढे स्वच्छ शहरातले लोक पण राहत नाही, इतकी स्वच्छता तुमच्या जवळ आहे. आणि अतिशय निर्मळ मनाचे तुम्ही पुणे आले तरी सारा गाव एकत्र आले. मला माहित नव्हतं की आणि धनपालनी आता सांगितलं की सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे म्हटलं की साहेब आम्ही आमचे ढोल ताशे बाहेर काढतो आणि स्वागत करतो. तर तुम्हाला सगळ्यांच्या ह्या आमचं स्वागत तुम्ही इतक्या प्रेमाने केलं त्याबद्दल तुमचं आभार मानतो. मला माहित आहे नक्कीच ठिकाण गैरसोयीचं आहे, पण या गावामध्ये मग अशा लोकांनी कधी येऊच नाही का? म्हणजे यायला आम्हाला त्रास होतो मान्य आहे, काही महिला पायी येताना दिसल्या तर मी तयारी दर्शवली की तुमच्यासोबत मी पण 1 किलोमीटर पायी येतो. मी कधीही या बाबतीमध्ये स्वतःला असा काही वेगळा समजत नाही किंवा मी कोणीतरी अधिकारी आहे म्हणून मला वेगळी ट्रीटमेंट पाहिजे आणि इतरांना वेगळी, हा भाव अजिबातच नाही. आणि मी तर ह्या मताचा आहे की भाई मी आलो इथे थोडा त्रास झाला असेल मला, पण हे एवढ्या लोकांची भेट झाली, एवढ्या लोकांचा सत्कार, एवढ्या लोकांचं स्वागत मला स्वीकारता आलं, एवढ्या लोकांना मला खुशी देता आली. आमच्या येणार जर एवढे खुश होत असतील तर तुम्ही सांगा अजून यायला तयार आहे, मी तुम्ही म्हणाल तेव्हा यायला तयार आहे, मला अडचण नाही आहे. कारण माझा अनुभव हा आहे की एखाद्या शाळेनी मला बोलावलं कितीही दुर्गम भाग असेल, म्हणजे पर्याय नाही. इथे मी आता 4 किलोमीटरवरून मोटरसायकलने आलो हाही माझी पहिली वेळ नाही. मागच्या वर्षी आम्ही धानोरा तालुक्यामध्ये रामटेके सरांसोबत फिरलो, गाड्या अशाच ठेवल्या कुठेतरी 2-4 किलोमीटरवर मासा नदी म्हणून गाव तिथे, आणि तिथून मोटरसायकल अक्षरशः जंगलामध्ये इथे तर कमीत कमी रस्ता मला दिसला, तिथे रस्ताही दिसला नाही, जंगलातूनच जशी जशी वाढ जाईल तसं तसं गेलो आम्ही. म्हणजे आम्ही तर तिथे सोडलं तर कदाचित आम्ही येऊ शकू, कारण रस्ता आहे, मार्किंग आहे रस्त्याचं, ते मार्किंग आहे, आम्ही जंगलात पाहिलं नाही, नुसत्याच पायवाटाने गेलो आम्ही आणि तरीही त्या गावामध्ये गेलो. कारण काय, जर माझ्या येण्याने कोणी आनंदी होत असेल तर मी जायला. चंद्रपूरला काम करत असताना एखाद्या एका गावामध्ये आवारी नावाचे मुख्याध्यापक होते, चिमटीपासून लांब आहे ते, तिथे रस्ताच नव्हता. आता रस्ता नाही, रस्ता डोंगर फोडून तयार करण्याचं काम सुरू होतं, त्याच्यामुळे मोटरसायकल जातच नव्हती, फोर व्हीलर तर शक्यच नाही, पण मोटरसायकलही जात नव्हती, मोठे मोठे दगड टाकून ठेवले. त्यावेळेला 2 किलोमीटर आम्ही पायी चालत गेलो, पायी गेलो त्या गावामध्ये चालत. याचं कारण असं होतं, मला तिथे गेल्यानंतर कळलं अशी शिक्षण परिषद आयोजित केली होती, रस्त्यात मला ते आवारी नावाचे शिक्षक मिळाले, ते म्हटलं सर शिक्षण परिषदेत जाण्यापूर्वी तुम्ही माझ्या शाळेत चला. मी त्यांना म्हणालो तुमच्या गावात येतो मी, पण शिक्षण परिषदेत जाऊ, उद्घाटन करू, त्यांचं काम सुरू होते, मग तुमच्या गावाला जाऊ. ते म्हणाले नाही, पहिले माझ्या गावी चला. त्यांच्या मनामध्ये भीती ही होती की जर मी शिक्षण परिषदेमध्ये गेलो
तर मी त्यांच्या गावाला जाणार नाही साहेब, तिथेच थांबतील, वेळ मारून नेत आहेत मला, हे पुन्हा काही तिकडे माझ्या गावाला ते तिथूनच निघून गेले, मला माहित नाही मी ते निघून गेले म्हणून, ते तावा तावाने तिथून निघून गेले आणि मी शिक्षण परिषद गेलो. आम्ही रिसर्च उद्घाटन केलं, विषय सुरू केले त्यांचे आणि मग मी त्या गावामध्ये गेलो. त्या गावात गेल्यानंतर आवारी सरांना प्रचंड एकदम एकतर आश्चर्य झालं की सर आले कसे, सर तर तिकडे गेले होते, मी त्यांची अपेक्षा तिकडे गेल्यानंतर इकडे येणार नाही, पण ते आले कसे. आणि आल्यानंतर मग त्यांनी ते आपलं सगळं हे दाखवणं सुरू केलं. गावातले लोक आले, गावातल्या लोकांबरोबर बसलो, शाळेसाठी काय करतो, तुम्ही काय करू शकता, आम्ही काय करतो, गावानी म्हणजे गावानी आणि त्या आवारी सरांच्या टीमनी मिळून शाळा इतकी सुंदर केली, म्हणून त्यांचा आग्रह होता की मी शाळेमध्ये असं असं काम करतो, आम्ही गावातले मिळून शाळेमध्ये असं असं काम केलं आहे, तुम्हाला लोकांनी ते पाहिलंच पाहिजे आणि आमचं कामच आहे हे. तुम्ही जर काम चांगलं करत आहात, काम चांगलं केलं आहे, तर तुमची अपेक्षा नक्की असते की वरच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहायला पाहिजे. त्याच्यामुळे मला हा इश्यू अजिबात नाही की कोणत्या गावामध्ये जायला रस्ता नाही, माझ्या बरोबर एक माणूस दिला तर मी 100% त्या गावाचा बसायचो. या रस्ता असो नसो गाव कसे, जेव्हा मी प्रत्यक्ष भेट दिलो तेव्हाच आता काल परवा का सरांचा फोन आला, सर तुम्ही त्या गावाला काय येता, हे गाव असं दुर्गम आहे, गावात लाईन नाही आहे, एम्प्लिफायरची सोय नाही आहे, बोलण्याची सोय नाही, म्हटलं नसू दे, जर तुम्ही सगळ्यांनी तिथे यायचं म्हणून ठरवलं असेल तर मला एकट्याला येण्यामध्ये अडचण नाही, त्याच्यामुळे या गावात पुन्हा नक्की येऊ. एवढे सगळे जण जमले, तुमच्यापैकी किती लोकांना वाचता येते, किती लोकांना वाचता येते हातवरती करा, मराठीत वाचता येते, पण नाव लिहिते, नाव लिहिता येते, यांना विचारा किती लोकांना वाचता येते, नाव लिहिता येते.